थे जिनको लोग कहते हैं कि हर्षवर्धन यादव की वजह से चुनके आए हैं, एक्चुअली मुझे लगता है कि इम्तियाज जलील के चंद्रकांत खेरे जी के चेले हैं। चंद्रकांत खेरे जी ने उनको खड़ा किया ताकि हिंदू मुस्लिम हो जाए और फिर वो खेरे साहब चुनके आ गए आ जाए, मगर दुर्दैव से वो नहीं आ पाए। लेकिन उनको भी, इम्तियाज जी को भी ये मानना पड़ेगा कि औरंगजेब ये सेक्युलर नहीं था, औरंगजेब कम्युनल आदमी था। सिर्फ हिंदुओं को कम्युनल बोलना ये बात ठीक नहीं है। इस्लाम मुस्लिम समाज में भी अगर कोई सिर्फ मुस्लिम समाज की बात करता हो, हिंदू को बाजू में रख करने के चलने की बात करता हो, तो वो आदमी सिर्फ मुस्लिम होने की वजह से सेक्युलर नहीं होता है। हम सारे धर्मों को साथ में जब साथ में लेकर चलने की बात करते हैं तभी सेक्युलरिज्म इसमें आता है। शंभर टक्के माझ्याकडे पुरावे आहेत आणि वेळ प्रसंग आल्याच्या नंतर मी ते प्रेससमोर उपस्थित करीन। मोठ्या प्रमाणावर पुरावे असल्याचं मी आताच म्हटलंय, वेळ प्रसंग आल्यावर प्रेसच्या समोर ते पुरावे निश्चितच मी देईन। माझ्या नावाने जे खापर फोडायचा प्रयत्न केलेला आहे, खरं म्हणजे असा कुठलाच धर्म नाही, असा कुठलाच समाज नाही जो ज्याला तुम्ही म्हणू शकता की तुम्ही खासदार होऊ शकत नाही, कारण हा देश आणि या देशाचं संविधान हे सेक्युलर संविधान, त्यामुळे याच्यामुळे मुसलमान निवडून आला म्हणजे मुस्लिम माणसाने निवडून येऊ नये असं काही म्हणणं आहे कोणाचं? मुळात ती गोष्ट चुकी। आणि दुसरी गोष्ट, हे बघा, हे जिल्ह्याचं अनेक वर्षांचं सूत्र आहे आणि या सूत्रामुळेच हा जिल्हा अधोगतीला गेलाय, किंबहुना हे शहर अधोगतीला गेलंय। या शहरामध्ये विकासाचा विचार कमी होतो आणि धार्मिक प्रचाराचा विचार जास्त होतो, त्यामुळे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकांमध्ये अशा पद्धतीचे धार्मिक तेल निर्माण करून आपली राजकीय पोळी भरण्याचं काम सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे अशाच स्वरूपाचा हे एक पाऊल होतं असं माझं मत आहे। आणि निश्चितच त्याचा फायदा चंद्रकांत खैरेंना झाला नाही असं पण म्हणू शकत नाही, कारण चंद्रकांत खैरेंचं गेल्या अनेक वर्षांचं जर काम आपण बघितलं तर कुठलाही माणूस त्यांना मतदान करण्याच्या मानसिकतेत नव्हता। फक्त ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण झाला त्यावेळेला चंद्रकांत खैरेंचं मतदान वाढलं, ही मात्र वस्तुस्थिती मानतो।